चौथ्यांदा निवडून आलोय आपण, डबल बी आपला सहकार्याने इतिहास घडवलाय आपण, चौथ्यांदा निवडून आलेलो आहे. सगळं आपण काय पाया, गंगापूर खुलदाबाद विधानसभा मतदारसंघाचे जे मतमोजणी निवडणूक झालेली आहे, यामध्ये आमदार प्रशांत बाम यांनी 5015 मतांनी विजय झालेला आहे आणि ते चौथ्यांदा गंगापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार झालेले आहे. हे आमदार कामुळे झाले आहे, वंचितचे जे उमेदवार होते त्यांनी 8,839 मतं मिळाले, म्हणून महाविकास आघाडीचे जे आमदार होते सतीशभाऊ चव्हाण यांना प्रभाव करून आमदार प्रशांत बाम पुन्हा चौथ्यांदा आमदार झालेला आहे. काय वंचितचे व शहराचे काही नागरिक आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ काय म्हणणं आहे तुम्हाला. हे जे आमदार प्रशांत बाम यांना जे 5015 मतांनी विजय मिळाला आहे आणि त्यांनी चौकार मारून आमदार चौथ्यांदा आमदार झालेला आहे, काय म्हणणं आहे तुमचं? सर्वप्रथम महाविकास आघाडीचा मगरूरपणा त्या ठिकाणी त्यांना नडलेला आहे. गेल्या लोकसभेमध्ये वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकर व आंबेडकर घराण्यासोबत त्यांनी लोकसभेला युती न केल्यामुळे आणि ह्या विधानसभेमध्ये वंचित बहुजन आघाडीला युतीमध्ये सामील न करून घेतल्यामुळे हा आज महाविकास आघाडीच्या उमेदवाराला या ठिकाणी फटका बसलेला आहे. हे जर गंगापूर खुलदाबाद विधानसभा मतदारसंघामध्ये जे वंचितचे उमेदवार होते त्यांना 8,839 मतं पडले आणि आमदार प्रशांत बाम यांनी जे 5015 मतांनी विजय झाले, याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? नाही, शेवटी आंबेडकरी चळवळीचे पक्ष जिवंत ठेवण्यासाठी आणि चळवळीच्या माध्यमातून या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे जे उमेदवार दिले होते ते पक्षाच्या आदेशानुसार या ठिकाणी विधानसभेच्या रिंगणात ते उतरले होते. त्याच्यामुळे पक्ष वाचविण्यासाठी आणि पक्ष पुढे चालविण्यासाठी उमेदवार या ठिकाणी दिला होता. मग त्याच्यामध्ये आता कोणी पडो किंवा जिंको याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही. नक्कीच उमेदवार पडो किंवा उमेदवार विजय होऊ नाही असं त्यांचं म्हणणं होतं. अलीम चौस, न्यूज इस्टेट, गंगापूर, छत्रपती.